अगोदर मला सांगायची की वडाच्या झाडाला लागते आता. मग तसं काय नाही, ते तयारच करायला लागतात आणि घरात बी लय भारी होत्यात. आणि आज आपण बटाटे वडी करायचे आहेत पावा संग, आणि मी भाजी करायला बटाट्याची खास माझ्या बहिणीला माझ्या मदतीला घेतलेला आहे. चला बघूया बटाटा वडा. वडं करायला आपल्याला बेसनाचं पीठ दोन वाटी लागणार आहे आणि ते जाडसर घ्यायचं. गिरणवाल्याकडं थांबून दळून घ्या, खरं असं जाडसरच झालं पाहिजे ते. आणि वाईज तांदळाचं पीठ बी आपल्याला त्यात घालायचं आहे कवर चांगला होण्यासाठी. आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, खराट घोट करून ठेवू नका, पाहिजे तेवढंच घाला. आणि त्यात आपल्याला सोडा बी घालायचा आहे, जरासाच घाला, लय घालू नका नाहीतर वड्याबरोबर पॉट बी फुगल. आणि वडं पिवळं होण्यासाठी त्यात हळद बी आपल्याला घालायचे. आणि हे सगळं घालून झाल्यानंतर हलवून घ्यायचं चांगलं. तुम्ही हलवाय कटाळा करू नका, एकदा की ते सगळं मिसळलं व्यवस्थित की मग आपला पदार्थ चांगलाच होतोय. आता यात लागल तसं पाणी घालून घ्यायचं आणि ते हलवत राहायचं, म्हणजे गुटळ्या बी होणार नाहीत. गुटळी जरी झाली तर हातानं चिंगरून टाकायची आपल्याला, ती ठेवायची नाही गुटळी जरा बी. चांगलं हलवा ते, बघा मी कसं हलवतोय, मनापासून हलवायचं. लागल तसं पाणी घालायचं. आता माझी यात एक चूक झाली आहे, ती मी तुम्हाला आता सांगतो बरं का. आणि तशी चूक तुम्ही करू नका, माझं वडं जरा असं बिघडलं आणि ती काय लय बिघडलेलं नाही, सुधारण्यासारखी चूक आहे. हे बघा, हे माझं जे पीठ आहे ते जरा झालं आहे पातळ. वड्याला पीठ चिटकत नाही, जास्त गुळगुळीत असते, त्यामुळं कसं होते, तुम्ही जरासं घट घ्या, पाणी जरा कमी कमी घालत घ्या पुढं. पण एकदा का पातळ झालं पीठ की मग वरचा कवर होणार वेगळा, मग साईडला भजी करून मग बटाट्याचे भाजीसंग खाया पाहिजे ते. आता आपण भाजी तयार करायला घ्यायचे. बघा साहित्य काय काय, सोललेलं बटाटा आहेत, जिरं मोहरी हळद हिंग थोडासा घ्यायचा आपल्याला, कोथिंबीर आलं मिरची लसूण लिंबू आणि पुदिना जरासा घेतला आहे, ते सगळं तुम्ही घ्या. हे सगळं मिक्सरच्या डबक्यात टाकून बुक्का करून घ्यायचं. आणि मग त्यानंतर आपल्या तव्यात एशियल तेल टाकून घ्यायचं तापवाय. आणि त्यात नेहमीप्रमाणे जिरं आणि मोहरीची तडतड तडतड अशी फोडणी टाकून बी घ्यायची. फोडणी टाकल्यानंतर एक एक ॲड करत राहायचं, हळद, मग नंतर हिंग, मग नंतर त्यात आपल्याला कुटलेला जो असतोय ते सगळं वाटण सगळं ती त्यात टाकून द्यायचं. पाक दूर निघला पाहिजे त्यातनं, असं मस्तपैकी चरचरीत असं भाजलं पाहिजे. फक्त काळजी घ्या, त्यावेळी नाकानं श्वास घ्यायचा, तोंडानं घ्यायला गेला असं की ठसका लागलाच. आता यो सोललेला बटाटो आपण स्मॅश करून घ्यायचा, जरा जाडसर जाडसर फोडं ठेवायची, नाहीतर पाक चुरगळून टाकला की मग ते खाया बरोबर वाटत नाही. आता ह्यात आपण कोथिंबीर मिसळली आणि त्यात चवीपुरतं मीठ बी टाकलंय. आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपलं मगाचं जे वाटण आपण जे भाजून घेतलंय मिरचीचं लसणाचं आल्याचं बिल्याचं, ते सगळं त्यात मिक्स करून परत एकदा असं सगळं घुसळून घ्यायचं आहे ते आपल्याला. ते चमच्यानं सगळं निघलेलं नसतंय, त्यामुळे त्यात जरासं बटाट्यातलं जरासं घ्या आणि वय तसं पुसून घ्यायचं. मात्र काय करायला नाही, हे भारत देश आहे तर मात्र काय करायला नाही. आता हे परत सगळं मिसळणं महत्त्वाचं असते, नाहीतर कुठंतरी एका साईडला मिरची एका साईडला लसूण गेलाय असलं काय करायला नाही, सगळीकडं सगळं सारखं सारखं गेलं पाहिजे. तवर पातूर आपण तेल कढई भरून तापाय ठेवायचं. भरून का ठेवायचं, कारण वडं चांगलं तळून निघतात. आता आपल्यासनी या बटाट्याच्या बारीक बारीक थापट्या करून घ्यायच्या आहेत, लय बी अशा गोल लाडवावानी करायच्या नाहीत, नाहीतर मग ते काय होतंय तळाय मग प्रॉब्लेम, त्यामुळे बारीक चपट्या करायच्या. आता मळताना थापट्या करताना हाताला चिकाटलेला बटाट्याची जी भाजी असते ती टाकून का द्यायची बरं, हात धुवायचा नाही, ती कडला परातीच्या असं काढून घ्यायचं आणि परत तिचा एक नवीन वडा तयार होईल. अवये बारीक चपटी तुम्ही भिजवून काढा पिठातून. हीच माझी चूक झाली आहे, मगाशी तुम्हाला सांगितली होती पीठ जरा असं घट करा, त्याला चिटकत नाही ते. आणि सोडताना पण मग असा प्रॉब्लेम होतो, बघा वडा कमी आणि कडला बुंदीच जास्त झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं काय झालं की नाराज व्हायचं नाही, बघा करत राहायचं, कायच जे काय होईल ते. बघा पहिल्यांदा तसा त्रास झाला, मग परत मिसळून चांगलं वडं बी झालं, बुंदी काही टाकायला टाकायला नाही, ती बुंदी घ्यायची आणि त्याची चटणी आणि करायची ती. बघा कसं खुसखुशीत बटाट झालेत ग बाई माझं, बारक बारक. बघा बघा तुम्ही बी करा घरात, आणि मी जे काही सांगितले का नाही माझं चुकलेलं ते तुम्ही चुकवू नका असा. आणि असं पिलटीत घ्या मस्तपैकी, आणि मिरची कांदा टाकून खाया घ्यायचा आहे. आणि गरम गरम वडा खाताना
जरा भाजणार, भाजलं 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 मला, थंड कराने खावा टाळ्याला बटाटा चिटकल।